पुण्यातल्या खडकवासला धरणातील पाणी हे गढूळ झालं असून या पाण्याचा रंग तांबडा झालाय. दरम्यान महापालिकेनं केलेल्या तपासणीत हे पाणी तब्बल 200 पट गढूळ झाल्याचं समोर आलंय. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ नये यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात औषधं वापरली जात आहेत, तर त्याचा खर्च सुद्धा आता वाढलाय. दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. घाट माथ्यावरती मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणामध्ये गढूळ पाणी जे आहे ते जमा झालेलं आहे. आता आपण बघू शकतो की खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती गढूळ पाणी जे आहे ते जमा झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच महानगरपालिका जी आहे ती या पाण्याचं प्रमाण जे आहे ते मोजत असते आणि गढूळ पाण्याचं प्रमाण जे आहे ते 200 NTU गेलेलं आहे. आत्तापर्यंत पावसाळ्यात एवढं गढूळ पाणी कधीही आलेलं नव्हतं. याचा परिणाम जो आहे तो नागरिकांच्या आरोग्यावरती होऊ शकतो. त्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रावरती मोठ्या प्रमाणावर औषधं जी आहेत ती सध्या वापरली जात आहेत आणि आत्ता हे प्रमाण जे आहे ते 200 NTU आहे. हेच प्रमाण जे आहे ते 150 2015-16 गेलेलं होतं. धरणातील पाणीसाठा जो आहे तो तळ गाठला होता तेव्हा याचं प्रमाण जे आहे ते 150 होतं आणि आत्ता मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाल्यानं हे प्रमाण 200 गेलेलं आहे. त्यामुळं आरोग्यास हे पाणी जे आहे ते अपायकारक ठरू शकतं. यासाठी महानगरपालिकेकडून वारंवार पाण्याची चाचणी जी आहे तीही केली जाते. त्यामुळं पुढील काही दिवस पुणेकरांनी पाणी उकळून प्यावं अशा सूचना ज्या आहेत त्या महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत. आणि अजूनही पाऊस जर मोठ्या प्रमाणावरती जर वाढला तर या गढूळ पाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढू शकतं.